नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये 36 तासांमध्ये 31 रुग्णांचा मृत्यू झाला. अति गंभीर स्थितीमध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालयाच्या प्रशासनाने केलेला आहे. परंतु रुग्णालय प्रशासनाने केलेला हा दावा सपशेल फोल ठरलाय. रुग्णांना आजही बाहेरून औषधं मागवण्यात येत आहेत. या संदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांसोबत सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्ण दगावल्यानंतर ही हा प्रकार अत्यंत गंभीर असून रुग्णाचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत. नेमका प्रकार काय आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल सर? माझं म्हणणं आहे की इथं मी आलतो काल 62 नंबरला. तर मी ब्लडसाठी आलतो, ब्लड माझ्या पत्नीला लागणार होतं. तर ते डॉक्टर ते मधामध्ये जे बसून होते त्यांना म्हणलं मला ब्लडचं इमर्जन्सी पाहिजेत म्हणलं. तर ते काय म्हणलेत 15 मिनिटं बस, मला 1.5 घंटा बसवला सर. कशामुळं आणले तुम्ही? आईसाठी आणली सर, बाहेर लावशी रुग्णालयात. फक्त 2 तापीच्या गोळ्या दिलेल्या आहेत, दुसरं काय नाही. खाट झोपायला आहे एवढंच आहे, दुसरं काय नाही. सगळं बाहेर लावलो मी. हे चुकीची माहिती देते आपल्याला रुग्णालय. या ठिकाणी प्रत्येक रुग्ण जे इथे येते बाहेरून 50-100 किलोमीटरहून पैसे खर्च करून इथं सुविधा भेटेल म्हणून विष्णुपूरला येते. आता विष्णुपूरला आल्याच्यानंतर पहिल्यांदा आपण पेशंट जर ॲडमिट केल्याच्यानंतर पहिल्यांदा चिठ्ठी हे बाहेरच्या मेडिकलची चिठ्ठी येते. इथं मेडिकलला कुठेही औषध दिले जात नाही पेशंटला, आणि पेशंटला बाहेरून मेडिकल दिलं जातं. याला कारणीभूत कोण आहे, जबाबदार कोण आहे, अशा लोकांवर योग्य ती कारवाई करावी. इथले डीन असतील, हॉस्पिटलचे कर्मचारी असतील, ज्याच्या हलगर्जीपणामुळं जे मृत्यू झाला, लहान लेकरांचे असतील, पोटाचे लेकरू आपण पोटाला खाणार अशा लोकांचं मृत्यू झालेला आहे या ठिकाणी. हे लोकांना जबाबदार कोण आहे हे सर्वसामान्य लोकांना याची माहिती कळाली पाहिजे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड. नांदेड रुग्णालयातील 24 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर येते. घटनेचा तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली. 3 डॉक्टर प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती या संदर्भातून पुढे येते. दरम्यान याच संदर्भातली एक चौकशी समिती आता रुग्णालयाच्या स्थळी दाखल झाल्याची माहिती समोर येते. या घटनेचा तपास करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आणि ही समिती आता दाखल झाल्याचं समजतंय. 3 डॉक्टर प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेचा तपास करण्यासाठी आता ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली आणि ही समिती आता रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत नांदेडमधल्या घटनेवर संताप व्यक्त केला. पाहुयात राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय. या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबई पुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. 3-3 इंजिन लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर काय उपयोग. सरकारच्या 3 पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये. पण महाराष्ट्राचं काय दुर्दैव असं की सरकारमधले 3 पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी सध्या परिस्थिती आहे. सरकारनं स्वतःचं आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल याकडे अधिक लक्ष द्यावं. दरम्यान नांदेडमधील सरकारी रुग्णालयामध्ये औषधांच्या तुटवड्यामुळे झालेल्या 24 जणांच्या मृत्यू प्रकरणावरून राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधलाय. भाजपला गरिबांच्या आयुष्याची काही किंमत नाही असं आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. तसंच प्रचारावर खर्च करायला भाजप सरकारकडे 1000 कोटी रुपये आहेत मात्र लहान मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी नेमकं ट्विटमध्ये काय म्हटलं आपण सविस्तर पाहूया. नांदेडमधील सरकारी रुग्णालयामध्ये औषधांच्या तुटवड्यामुळे 24 जणांचा मृत्यू झाला अत्यंत दुर्दैवी आहे. मृतकांच्या परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत. प्रचारावर खर्च करायला भाजपकडे 1000 कोटी आहेत मात्र लहान मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत. भाजपला गरिबांच्या आयुष्याची